नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे आपल्या तूर पिकामध्ये फुटवा त्या ठिकाणी तयार होण्यासाठी कोणकोणते घटक आपल्याला तूर पिकामध्ये फवारणीदरम्यान वापर करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तूर हे मोठ्या प्रमाणामध्ये आंतरपीक त्या ठिकाणी घेतल्या जात असते. तर आता सोयाबीन पीक निघाल्यानंतर आपल्याला तूर या पिकामध्ये आंतरमशागत करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आंतरमशागत करून आपल्याला तूर पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये कळी अवस्थेमध्ये फवारणी करत असताना आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा निर्माण त्या ठिकाणी होण्यासाठी आणि जबरदस्त फुटवे तयार होण्यासाठी याच्यामध्ये PI कंपनीचे बायोविटा एक्स या टॉनिकचा नक्कीच वापर करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये अनेक पोषक तत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपल्याला तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा निर्माण होण्यासाठी या PI कंपनीच्या बायोविटा एक्स या टॉनिकची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे. याचा वापर करत असताना आपल्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 35 मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस यासुद्धा टॉनिकचा वापर आपण तूर पिकामध्ये जबरदस्त फुलधारणा आणि चांगल्या प्रकारे फुटवा तयार होण्यासाठी वापर करू शकता. याचा वापर करत असताना आपल्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 15 मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी नक्कीच करू शकता. शेतकरी मित्रांनो, दोनपैकी कोणत्याही एकाच टॉनिकचा आपल्याला तूर पिकामध्ये फवारणी दरम्यान वापर आपल्या तूर पिकामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला तूर पिकामध्ये अळीचे प्रमाण हे किती आहे त्यावर दर्जेदार कीटकनाशक घेणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण बऱ्यापैकी तूर पिकामध्ये अळी पाहत असाल तर अदामा कंपनीचे बॅराझोइड या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे. बॅराझोइडमध्ये आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते. पहिला घटक आहे नोवाल्युरॉन आणि दुसरा घटक आहे इमामेक्टिन बेंझोइड. शेतकरी मित्रांनो, हे दोन घटक असलेलं अदामा कंपनीचा बॅराझोइड चांगल्या प्रकारे नियंत्रण अळीचे तूर पिकामध्ये करणार आहे. याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 35 मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी नक्कीच करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, आपल्या तूर पिकामध्ये जर अळीचे प्रमाण हे कमी असेल तर आपण इमामेक्टिन बेंझोइड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतेही कीटकनाशक त्या ठिकाणी नक्कीच तूर पिकामध्ये फवारणी दरम्यान वापरू शकता. वापर करत असताना 10 ते 12 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तूर पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव या काळामध्ये पाहायला मिळू शकतो. किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तूर पिकामध्ये न येण्यासाठी चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक देखील या फवारणीमध्ये घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण UPL कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर करू शकता. वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन घटक प्रामुख्याने पाहायला मिळते. पहिला घटक आहे कार्बनडाझिम आणि दुसरा घटक आहे मॅनगोझेब. शेतकरी मित्रांनो, हे दोन घटक असलेलं UPL कंपनीचं साप चांगल्या प्रकारे नियंत्रण बुरशीजन्य रोगावर झालेले पाहायला मिळणार आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या सुद्धा बुरशीनाशकाचा नक्कीच आपल्या तूर पिकामध्ये फवारणी दरम्यान वापर करू शकता. याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोसॉल हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल कंपनीच्या टिल्ट या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते. याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे तर त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 15 मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण घटक आपल्याला तूर पिकाच्या पहिल्या फवारणीमध्ये वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये आपण एक टॉनिक घेऊ शकता, एक बुरशीनाशक आणि चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे. 2 ते 3 घटक जर आपण आपल्या तूर पिकामध्ये फवारणी केले तर आपल्याला जोमदार फुटवा त्यासोबतच जबरदस्त फुलधारणा आपल्या तूर पिकामध्ये झालेली पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या या मी शेतकरी यूट्यूब चॅनलवर तूर पिकाबद्दल संपूर्ण व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितलं जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.